नमस्कार सगळ्यांना, नमस्कार नमस्कार, हाय नमस्कार आमच्या सगळ्या भाऊ बहिणींना. चालल्या शियांगा नीट करायच्या, फ्रीज मध्ये ठेवती की चालू केलंय आपलं फ्रीज. किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला आपलं फ्रीज चालू केलंय म्हणून. आज लई खुश आहे, लई खुश आहे. आणि दाजी बी खुश आहे बरं का, तसं काय नाही. हा दोघांचा बरं पचे म्हणलं, दोघं बी खुश राहणार ना. तर हो का, आता सगळं निवांत झालंय, सगळं ओरकलं. ओरकलं म्हणजे तिकडचं सगळं पसारा लावून घेतलाय. पलीकडचा आपला देव बरासला होय, हॉल मधला अजून बरासलय. हाय पाय दुखायला लागलं माझं सकाळपासून. असा ताजा ताजा भाजीपाला भेटणार आहे तुम्हाला. आता हे नीट करून ठेवायचं की मग परत आयत फ्रीज मधनं काढायचं, कालवून करायचं. अस भाजी बी कापून ठेवायची शेपूची. आता बघा म्हणजे आतापर्यंत आपण भाजीपाला घेऊन यायचो ना, आपण काय व्हायचं खराबच व्हायचं. आता ते दिवशी वाळून वाळून गेलेलं करावं लागलं. आठ दिवस नुसता बटाट्यावर दान का म्हणून. ते दिवशी ती फुलं आणली होती, फुलं वाळून काय उपयोग झाला मग त्याचा नेमकं. आणि मग लय ना दुस काय उपयोग मग बाजार आणून दे मग. त्याच्याकरता मग खास फ्रीजच आणू म्हणलं मग काय होय. आणलंच मग तुमच्या दाजीने मग. गार असत बघ ना, शेंगा गार झाले ते. भाऊ बहिणीन त्याच्यात पाणी फ्रीज मध्ये नको. फ्रीज मधलं पाणी पियायचं नसतं, लय जुज ढोल होत माणूस. मग सर्दी होती, सर्दी ह्या दिवसात सर्दीच होती का नाही बाळकोला सांगा. अजून अनुभव नाही भावानं बनवून फ्रीजचा. मला नाही माहिती, मी सारी रॅकची भांडी काढून त्यात बसले ती तसं ठेवतात का कॅरी बॅग किंवा तसंच भाज्या त्याच्यात ठेवतात. असं तसंच रचदुरी भांड्या सहित तुम्हाला काय पाहिजे. कॅरी बॅग नसल्यावर कुठून ठेवणार बरं. चला आता सध्या जरा चारला काय नाही पण खराब नाही झालं पाहिजे फ्रीज. तसं आतमधून असं ठेवल्यावर मग ती कॅरी बॅग मध्ये ठेवलेलंच परवाडत ना. आता काय नाही, आता ही वाला वाटाणा म्हणा किंवा समजा पनीर. आता आपण पाहिजे ती भाजी करू शकतो ठेवून त्याच्यात. वाटाणा हे ना झाकून ठेवायचं पण. कसं झाकून? सोलून होईल. आणि उघड ठेवत बर्फ उघड ठेवले कसं ना. बर्फ होतो की कडक होत डायरेक्ट दगडावानीच. मला येडीला सांगा, मला माहिती नाही त्यातली. खालून एक भांड ठेवायचं, वरून एक भांड ठेवायचं. मी कुठलं कशात रचीन आणि उगत काय म्हणतात वांग्याचा वयाचा बर्फ. आणि ती लय जास्त दिवस ठेवले मग पिवळं पडत ना डायरेक्ट. मग लय जास्त दिवस कशाला ठेवा नाही तर हा आहे फ्रीजर. मग काय आता 10 दिवस ना 8 दिवस 4 दिवस मग किती बी दिवस राहत फ्रीज मध्ये राहत. तसं नाही रे मला म्हणायचं. कसं म्हणायचं मग तुम्हाला, कसं म्हणायचं. आता मी तो मोठा ड्रीफ्रीज काय ती ड्रीफ्रीज काय म्हणते मोठा लय मोठा नसतो का ते हॉटेल मध्ये असतो इकडे तिकडे दुकानांनी. त्याच्यात मी ते ग्रीन पीस बघितला ठेवलेला. त्याच्यात म्हणजे कडक होत ती असं काय नाही पण बरेच दिवस राहिल्यामुळे ते पिवळा पडतो त्याच्यात. मग बिल बिला मग काय वर्ष वर्ष ठेवाय दुकानात राहत असल. दुकानात 6-6 महिने मग पिवळा पडल नाही तर काय निळा पडल वय. काय बाया तुमचं दाजी एक आहे तर एवढे दिवस आपण ठेवणार आहे का घरी. पण काय झालंय बाबा म्हणजे 2 दिवस झालं राव टीव्ही मस आणली पण चालूच नाही ना राव. काय कस फार आनंद व्हायचा देव. आज येते उद्या येते राव त्याचं म्हणलं आनंद वाट बघत बसले ना. अपूर्वा शिवण्या उद्या शनिवार रविवार सुट्टीच वार आहेत ना.
पण राव जे आनंदाचं दिवस दोन दिवस गेलं ना राव असंच बोगस मोकार नुसतं खोक बघायचं दिसत इथून जायचं शनिवार ड्रायव्हरच चालू ठेवायचं टीव्ही अभ्यास कोण करणार अभ्यास अभ्यास करून टीव्ही फक्त लय तिला एक तास भर बघायची अभ्यास करून जावायची मग तस तर ते तिचं लाईव्ह सुद्धा त्याच्यावर चालू राहील मोठ्या अक्षरात दिसल लाईव्ह मोबाईल कनेक्ट आहे त्याला मग तुझा मोबाईल डायरेक्ट टीव्हीला जोडायचा मग तुझं जी सर शिकवणार आहे ना ती ती डायरेक्ट तुला टीव्ही शिकवणार मग मोठ्या मोठ्या अक्षरात कळणार तुला नुसतं खुर्चीवर बसले हाय का नाही हुशार तुझी मम्मी नुसता टूल मांडायचा मोर खुर्चीवर बसायचं खर खर लिहायचं मग काही म्हणा भाऊ बहिणीनो आनंद किती वाजल्यात लाईव्ह अपूर्वाचा अभ्यास ऑनलाईन चालू होईल 7 वाजता चालू होतो वालाच्या शेंगा आता काय नाही दोन दोन तीन तीन लिटर एकदा दूध आणून ठेवलं तरी 8 दिवस बन बन नाही बन बन 8 दिवस का नाही माहिती बरं ठेवून 8 दिवस मोबाईल वय तिथंच असेल की डावर मध्ये बघ बरं आहे का 8 दिवस बन बनच नाही सकाळची शाळा असली तरी पुरीला लवकर लवकर मग केलं गरम दूध दिलं पियाला मला वाटतं अजून एक टेबल असला आणाव काय म्हणून काय देव असला टेबल देव आपण आणला कशाला कशाला ती टीव्ही तिथं डावर टीव्ही ठेवलेली आहे ना आपण त्याची तर ती सामान ती म्हण काय होम थिएटरचं कुठं काय काय म्हणाव त्यालाच लागल तिथं इथं तुमचं तुझं जे मशीनचं सामान आहे ना मशीन सामान अव त्यालाच घरगच भरल इथं जागा पुरा नाही इथं इथं तिथं तिथं वस्तू ठेवल्या नाही बारका टेबल आणायचं बारका नको काय नको त्याला दिवा मशीनचं जे सामान आहे ना तिचं ठेवायसाठी पेशी मशीनचं सामान ही म्हणतोय मी काय नका म्हणू तुम्ही तुम्ही गप शेंगा सोला ते शिवने असते तिकडून सायकल 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 व मारी शिवनी की सायकल आवडची मला गडी बरं ठेवलं की ताजेच झाल्या टवटवीत लगेच हा मग डोकं शांत व्हायसाठी एकमेव उपाय फ्रीज गार पडल आता बर्फ आणि शेकायला तर काय अडचण नाही ना तिला बाटली भरून ठेवायची की तुम्ही बर्फ नसता झाला वय शेकावली नसती वय मानकुट माझ काय बाई खरंच भाऊ बहिणीनो ज्या टायमाला खरंच गरज होती का नाही त्या टायमाला काय नाही वय भेटलं लेकरांना एवढं एवढं लेकरांना इंजेक्शन देऊन आणल्यावर असला पाय सुजलं तर त्याच्यावर फिरवायला बर्फ नसायचा भेटत लिकरू तर रडायचं खरंच पण देवानी काय म्हणतात उपरवाले की घर देर आहे पण अंधेर नाही उशिरा का होईना भेटलं हाल काढल्यासारखं तरास काढल्यासारखं दिलं देवानी श्रीमंदिरावर बर्फ तयार करून आणायचा इथपर्यंत येऊ तर गावायचं ती काय म्हणतात ना भावा बहिणीनो खरंच भोलेनाथाची कृपा आणि तुमचा आशीर्वाद तुमच्या पुनमताईला आणि पुनमताईच्या फॅमिलीला फॅमिलीवर इकडनं हाय त्याच्यामुळं खरंच एवढं भारी वाटत ना खरंच ज्या गोष्टीची बी आपल्याला गरज होती त्या गोष्टी आपल्याला मिळाल्या एकदम भारी वाटतंय आनंद वाटतोय भाऊ बहिणीनो खरंच शिवाना वाट्याव खेळायची सायकल इकडे असती बेडरूम मध्ये कुठे किचन मध्ये स्टँड काढून द्या बरोबर बर चालतय तर मग आता शिंगा निसून आहे ना कपाटात ठेवती त्या म्हणजे गार राहते गार नका तेंडच म्हणजे कालवणाला होईल आता शिळ पाक कालवण फिलवण जर राहिलं तरी फ्रीज मध्ये ठेवी हाय का नाही तसेच गुत इकडे नेमकं इकडे जात नाही माझ
जाऊ जात आवाज येतो आपण फ्रीज मध्ये ना हां मग आवाज येतो जरा आवाज येतो हां आता शिवण्याला कॅडबरी अपूर्वाला कॅडबरी आणली तरी फ्रीज मध्ये ठेवून खायची पर कशी म्हणली अपूर्वा खायची नसल्या मग ठेवून द्यायची हां आता गारी गारा भी तुला घरी करून देईन मी पेप्सी मावा कुल्फी घरीच तयार करायची आपण घरीच उन्हाळ्यात काय काय बायको तयार करते काय माहित बाबा मम्मी माझ्या मनाने काय करायचं काय तरी भाऊ बहिणीनं तुम्हाला सांगते बहिणीनं अजून शॉपिंग केलेली तर तुम्हाला दाखवली नाही तुमच्या पुनमताईनं अजून तुमच्या पुनमताईनं संसारासाठी केलेली होती शॉपिंग ती तुम्हाला मी दाखवणार उद्या 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 दाखवणार त्यासाठी आपण काल गेलो होतो काल काल हो आणि ही आनंदाची बातमी आपण पिलूला भी दिलेली बरं का पिलूला आपण फोन केला होता काल होय आणि पिलू भी भलतीच खुश झालेली आहे तर आपण म्हणजे आता बघू आता उद्या शनिवार आहे शनिवार नाही पण निदान आपण रविवारी पिल्लूला भेटायला जाणार आहे धुई उन्हाळ्याची सुट्ट्या लागल्या मग पिल्लू त्याला आणायची का इकडं मग मग त्या पिल्लू त्याला कुल्फी द्यायची खायला मग तिला माहित असं नसेल फेरे जाणलाय म्हणून टीव्ही आणली सांगितलंय ना आम्ही तिला बघ आता त्या दिवशीच फोन आलता फोन केला होता तिला आयो देखरेया लागली दही कसं करायचं भाऊ बहिणीनं मला सांगा दूध ठेवलंय मी फ्रीज मध्ये दही करायचंय मला लिंबू पिळून दही मला माहितीये कशी करायची कशी लिंबू पिळायचं पण मी मागच्या वेळेस एकच लिंबू पिळलं होतं दही जरा आबाट झालंच नव्हतं दुधावानीच लागत लिंबू बी आणलं आपण तसं काय नाही किती तीन टाकायची किती लिंब टाकावी लागतात पिळावी लागतात दह्याला दह्याला ठेवू की दही करू की मग आपण मस्त म्हणजे चपाती दही खाचाल की तुम्ही खाचाल पुरी खातील या चपाती दही खाऊ लागा खाऊ लागा श्रीखंडाचं बी आणलं तर आता आता काही टेन्शन आता राहील राहील आता तसं श्रीखंड बी पाहिजे त्यावेळेस पोरीला खाऊशी वाटलं की श्रीखंड बी खातील ते तुम्हाला आता श्रीखंडाची बाटली आणा आणून ठेवायची आणि जेव्हा पुरीला खा वाटल ना तेव्हा म्हणजे श्रीखंड पुरी शिरापुरी पुढच्या घरी अस लय भाऊ बहिणीनं लय आनंद झाला उद्या त्याला आपले टीव्ही जोडले तर अजून बी लय आनंद होईल अकरा वाजता उद्या लवकर सुटणार आहे 8 वाजता टीव्ही जोडायची म्हणून एकादस कशाची नाही असं नाही एखादं बघावं लागेल केंटर मध्ये सर सांगतेच ना त्यांना मग जहाजात आता शेंगा बी निसून दिल्या ना आता फ्रीज मध्ये ठेवून आणि उद्या लवकर उठा काय कर लवकर उठ ती पाणी फिनी गरम करायला
काय बाबा हीटर आणलं तर दाजीला निसत मागच लागली बायको निसत ती उठान उठान काय आता लागतो पैसा द्या तुम्ही उद्या लेकरांची लव मस आता इथून आधी भाऊ बहिणीनं गार पाण्याने आंघोळ करत होतो पण काय करणार आता थंडीचा महिना चालू झाल्यावर त्रास होतो गार पाण्याने लेकर आहे तर बारकाली हा गारत्या गुरट्याची अहो तुम्ही उठला तर आम्ही उठू बर चालते यांना मग मी ना तीनला उठी तू अहो तीनला नाही तुम्ही 12 वाजता उठला तरी आम्ही 12 वाजता उठू झोपायचं काय कशा झोपायचं काम करायचं जम्पर शिवायचं चला माझ्या बरं हात शिलाय हुका कराय मस मला रात्र रात्रभर मिशनी जागायची सवय हाय तुला हाय पण मला नाही मग काय तुम्हाला काय मी झोपणार बरोबर माती घेत मग जागायचं तेवढं जागलो कंपनीत नाही ते होत्या मला कंपनीत आठ रात्रात भर जागायचं सरा भावा बहिणीला बोलत 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 शेंगा झाल्याने होई सरा भावा बहिणींना कस काय वाटलंय सरप्राईज पण पूनमताईने तुमच्या रेकाच आणून मांडलंय मस्त भांडीच मांडले ती त्याच्यात भांडी कुंडी रेकची भांडी कमी व्हायची फ्रीज मध्ये जायची असं नको व्हायला